हॅलो फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आता मी सकाळी सकाळी निघालो आहे गावाकडे. तर गावाकडे आहे आज भाचीच्या बाळाचं बारस, राणीच्या बाळाचं बारस आहे. तर आता सर्व आवरावरी केलेली आहे. आता बघा, असरे नटून थटून निघालेले, दादूचे पण नवीन कपडे, माझेच फक्त असे थोडेसे जुने दिसतात. काय तर आणू दिदी, आम्ही सर्व निघालेले आता चालू आहे. आता इथं आवरावरीच काम, तर चला तिथं गेल्यावरती दाखवतो तुम्हाला काय आणते, काय शोधा शोध चालू आहे काय माहिती यांची. आणि आता आम्ही निघालो आहे गावाला. आणि गावी जायचं म्हटलं की मिस्टरांना खूप जास्त घाई होते आणि ते खूप जास्त घाई करतात आम्हाला. तर आता आम्ही गावात पोचलो होतो आणि इथे आम्हाला बाळाला कपडे घ्यायचे होते. तर आम्ही बाळाला कपडे घेण्यासाठी आलो होतो आणि मला हा फ्रॉक आवडला होता गुलाबी कलरचा, पण मिस्टरांना तो काही आवडला नाही. तर मग आम्ही हे गोल्डन कलरचा फ्रॉक घेतला. मिस्टरांना हा गोल्डन कलरचा फ्रॉक आवडला म्हणून आणि बाळ्या पण घेतल्या आहे, पण त्याचा काही शूट मी काढला नाही घाई गडबडीमध्ये. आलो आता मी गावाकडे. तर आता चालू इथं स्वयंपाकाची गाई आई आणि बहिणी चालू आहे. परत भाऊजाई पण आहे. इथं सगळ्यांचं चालू आहे. आता स्वयंपाकाची गाई चालू आहे. चालू झाली आता स्वयंपाक करण्याची गाई. आणि बारी पुंजून घेतलेली आम्ही याच्या अगोदरच बारी पुंजून घेतलेली. तानू दिदी आता आल्या आल्या जेवायला बसलेली. दादू बस तिच्या बरोबर जेवायला बस, बस खाली बस. अनुला दादूला खूप भूक लागली होती. बाईचं आणि उज्ज्वलाचं झालं इथं. लसूण सोलायचं का सुरे का के ना वाटून घे ना. साचा आहे का? यो खाई धन योग न्यायला एकाने येईन लाटता. चला पोळपटाव लाटायच्या ना. तर इथे आमची स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि आम्ही योजपर्यंत काहीच स्वयंपाक झालेला नव्हता. फक्त डाळ शिजून ठेवली होती आणि मटकी बटाटे शिजून ठेवले होते. आणि माझ्या दोन्ही ननंदबाई पण आल्या नाही, कारण लहान ननंदबाई आजारी आहेत आणि त्या दवाखान्यात गेल्या होत्या, त्यामुळे त्या काही आल्या नाही. आणि दोन नंबरच्या ननंदबाई त्या पण आल्या नाही, कारण त्यांच्या कामामुळे त्यांना यायला जमलं नाही. त्या म्हटलं मी नंतर एखाद्या दिवशी येऊन जाईल. आणि मग आता आम्ही फक्त तिघी चौघी जणीच होतो स्वयंपाक बनवायला. आणि भरपूर माणसं येणार होते, 9-10 बाया येणार होते आणि आमच्या घरचे पण 9-10 माणसं होते. तर असा 20-25 माणसांचा स्वयंपाक बनवायचा होता. फोन आलाय का? थोडं आतमध्ये येऊन बस म्हणून तिकडे खायचं. तर माझ्या जावेने मटकी बटाट्यामध्ये मसाले टाकून आधी शिजायला टाकलं होतं तेलामध्ये. तर गावाकडे असंच करतात, आधी मसाले टाकून शिजायला टाकतात आणि नंतर मग वाटण वाटलेले टाकतात. तर इथे मी शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलेलं होतं आणि मला त्या मटकीमध्ये थोडेसे मसाले पण कमी वाटत होते, म्हणून मग मी मसाले पण त्यामध्ये टाकले. आणि आता हे वाटण वाटलेलं मसाला त्यामध्ये परतून मग त्या मटकीच्या मध्ये टाकणार आहे आणि नंतर भाजी व्यवस्थित उकळून घेणार आहे.
तर आता इथे आम्ही दोघे जावा जावा मिळूनच बारीच्या स्वयंपाकाची तयारी करतोय। आणि आज स्वयंपाकामध्ये मटकी बटाट्याची भाजी, डाळ भात आणि पुरी आहे, जिलेबी पण आहे। तर जिलेबी दुकानातूनच आणणार आहे आणि मटकी बटाट्याची भाजी बाकीचं सगळं घरी बनवणार आहे। आणि आम्ही येऊसपर्यंत बारीची पूजा सुद्धा झालेली होती। तर आता पाहुणे यायला पण सुरुवात झाली होती आणि ह्या दोघी जणी पाहुणे आल्या होत्या, पण त्या म्हटल्या अजून थोडासा वेळ आहे आणि बाकीचे पाहुणे पण आलेले नव्हते, तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन येणार होते तिथून। तर अशा पद्धतीने आता आम्ही दोघींनी मसाले परतून घेतलेले आहे आणि आता त्या भाजीमध्ये मी ते मसाले टाकून देत आहे। भाजी उकळण्यासाठी 5-10 मिनिटं लागतील आता। आणि भाजी भाजायला मापात झाली चाटून पाहिजे सर का ते इकडे झाली मटकीची भाजी सुली वरची दे इकडे माहित घे इकडे चल कमी कर ना तू का नाही काय नाही थोडं नमक टाक नॉर्मल नॉर्मल टाक आता याला उकळे आलेले सुरेखा हे लगेच खाली घ्यायचं उकळू द्या त्याला चांगला आता त्याचे मसाले तर भिनले पाहिजे काय ग बाई चला आता भाजी झालेली त्या डाळीला फोडणी द्यायचं चालू आहे जिरे तिथे उजा तर तिथे डबी ठेवली मी टाक थोडा बस जिरे टाक मग लसूण टाकतो वर मग हे बाई जमना तुला दाळ घे ना नको चिकट खावा आका पिठलं चिकाटी म्हणते तेल दे त्याच्यात थोडं टाक तेवढं तर आता इथे आम्ही दोघी जावा जावांचाच कारभार चालू होता आणि आमच्या दोन्ही नणंदबाई पण आलेल्या नव्हत्या, नाही तर त्या जर आल्या असत्या तर अजून जास्त मदत झाली असती। आणि आमच्या समनापूरच्या नणंदबाईंनी तर मला फसवलंच, त्यांनी सकाळी फोन केला आणि मला म्हटलं तू पुढं चल मी आलेच मागून आवरून, पण त्या काय आल्या नाही, त्यांना कामामुळं काही जमलं नाही यायला, कारण त्यांचं अचानक काहीतरी काम निघालं। त्या निघाल्या होत्या आवरून, पण मग तिकडं काम निघाल्यामुळे त्यांनी यायचं कॅन्सल केलं आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला कळलं की ते आज येणार नाही आहेत म्हणून। हा द्या होतो पहिले हे घट्ट होता नाही तर आता डाळ पण रेडी झालेली होती आणि फक्त मुगाची डाळ टाकलेली होती, त्यामध्ये तुरीची डाळ नव्हती। आणि शक्यतो गावाकडे मुगाची डाळच बनवतात, कारण तुरीच्या डाळीमुळे पित्ताचा त्रास वाढतो। डाळ झालेली मस्त छान पैकी
मटकीची भाजी डाळ भात झालेला होता, आता फक्त पुऱ्या लाटायच्या आणि तळायच्या बाकी होत्या. तर अनुष्का पण मला मदत करत होती इथं, आणि माझ्या ननंदबाई बसल्या होत्या पुऱ्या तळण्यासाठी. आणि जावेचं चालू होतं तिकडं भांडे वगैरे आवरायचं काम, कारण खूप जास्त पसारा झाला होता. आम्ही दोघींनी भाज्या वगैरे बनवल्या, डाळ बनवली, आणि त्याचा पसारा झाला होता. भांडे पण खूप पडलेले होते. तर इथे मिस्टर पण थोडीशी हेल्प करू लागायला लागले. किती बाई दाखव रे मला, पुरण एखाद वेळेस मग त्याला काय होतं, माणसं आता काही आले आले लगेच जेवणार लगेच जाणार का, येतीन बसतीन बोलतीन काहीतरी करतीन ना. नाहीतर तांदूळ तिनीस त्याचा येईन लगेच टाकून, एवढं काय त्याच्या अका त्याचली होतो पाणी हे लाकडं तिकडं लाक मी देतो थांब. तर आधी गॅसवरती आम्ही पुऱ्या तळत होतो, पण नंतर मग गॅसवरती खूप उशीर लागायला लागला, आणि गॅसवरती जास्त ताव पण येत नाही, आणि चुलीवरती कसं जास्त आपल्याला पाहिजे तेवढा जाळ लावता येतो. म्हणून म्हटलं मग आता चुलीवरतीच घेऊ, करून पटपट होईल चुलीवरती. तर आता आमचा घाई गडबडीमध्ये स्वयंपाक होत आलेला आहे. खूप घाई गडबड झाली होती, आणि आम्ही तिघीच जणी होतो स्वयंपाक बनवायला पण. तर आता पाहुण्यांची गाडी पण आलेली आहे, पाहुणे आले आहेत. आणि हा इथून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.